ना ना मी अख्ख्या गावाकडनं भूताचा किस्सा ऐकलं, पण तुमच्या वरती रिअल मध्ये काढलं वाटत. अरे लय रिअल किस्सा काढल्यात भाई माझ्यावर. त्यातला सांगा की का आम्हाला का गांड फाडून घ्यायची काय राव ना ना सांगा की. बरं ऐका, पहिला आहे ना आपल्या गावात कुणाकडेच बैल नव्हती, माझ्याकडेच बैल होती. त्याच्यामुळं अख्ख्या गावातलं आणि बाहेरच्या गावातली पण कामं मलाच यायची. आणि मी असंच बाहेरच्या गावातलं काम करायला गेलो होतो, आणि काम करता करता झाला अंधार, उशीर झाला लय. म्हटलं याला इथंच आराम करावा म्हणून बैल सोडली, तिथंच बांधली. आणि असाच गारटा होता बरं का, आणि शिकुटी गेली बसलो शिकत. आणि एकदम असा आवाज आला, समोर झालं का नाही काय तुझ्या आईदान ऐकी हो करते. मी इकडे बघितलं तर खवीस बसले होते, खवीस हा, आणि ती बसले शिकत. आणि मी पण लय वांगाळ माणूस गामताडा, मी काय केलं म्हणले हिची गंमतच करू, असंच शिकुटीतलं जळक लाकूड काढलं आणि त्याला असं लावलं, ची 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 करत पळ सुटलं. खवीसाला नाही बरं बाजला असला, हा त्याला वाजलं. मग मी काय केलं त्याला दवाखान्यात घेऊन गेलो, पट्टी गेली. अरे तुझ्या आईदाना ती काय थांबतं वे पळ सुटलं कुठेही. हो ना ना त्याला चटका दिल्या, त्याच्या गांडीचा चाकदात निघला असेल. हा हा लय मोठा चाकदा निघला, तुला देऊ का चटका म्हणजे तुझ्या गांडीचा चाकदा निघेल. माहितीये की नाना सायकलचा काहीतरी किस्सा आहे, ती लयच खतरनाक होता वाटतो. हा तो किस्सा तर लय भयानक होता. बरं ऐका,